नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज. शेकडेवारीवरची सगळ्यात अवघड लेवलचे गणितं देखील आपण सूत्र न वापरता फक्त आणि फक्त ट्रिक्स आणि क्लुप्तच्या माध्यमातून शिकणार आहोत. आणि सर्व गणितं हे टाईपवाईज असतील, अगदी बेसिकपासून तर अवघडातल्या अवघड गणितापर्यंत आपल्याला आजच्या या सेशनमध्ये गणितं बघायची आहेत. चला तर मग सेशनला सुरुवात करूया. ह्यामध्ये टाईप एक बघा आपल्याला काय म्हणतंय, अगदी बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे आणि हळूहळू आपण क्वेश्चनची पातळी वाढवूया. टाईप एक आपल्याला म्हणतोय की 70% बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि समोर चार ऑप्शन देखील आपल्याला दिलेले आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा. सगळ्यात अगोदर हे 70 आहेत तर 70 ला 70 लिहून घ्यायचं. 70 नंतर बघा टक्केवारीचं चिन्ह आहे. टक्केवारीचं चिन्ह जर संख्येनंतर आलं तर त्या टक्केवारीसाठी 100 त्या संख्येच्या छेदात लिहायचे. बघा या पद्धतीनं, ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 70 छेदामध्ये 100 या ठिकाणी झालेलं आहे. आता सगळ्यात अगोदर 70 वरचा 0 कॅन्सल करा, 100 वरचा 0 कॅन्सल करा. आता शिल्लक काय राहिलं, अंशामध्ये 7 छेदात 10. इथं 10 वरती 1 शून्य आहे म्हणून अंशामध्ये 1 अंक सोडून पॉईंट. 7 हा 1 अंक आहे, 1 पॉईंट देऊन टाका आणि 1 0 देऊन टाका म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 0.7. ऑप्शन क्रमांक सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. हळूहळू आपण सगळ्या प्रश्नांची जी लेवल आहे ती वाढवणार आहोत, ठीक आहे. बघा पुढे सेम एक्झॅक्टली असाच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. 50% बरोबर किती असा प्रश्न आहे. बघा 50% बरोबर किती असा प्रश्न आहे. या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणचे जे 50 आहेत ते ॲज इट इज 50 लिहून घ्यायचे. 50 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे म्हणून छेदामध्ये या ठिकाणी 100 लिहून घ्यायचे, ठीक आहे. आता बघा काय करायचं ते. सगळ्यात अगोदर 0 0 जर कॅन्सल करता येत असतील तर 0 0 कॅन्सल करा, 100 वरचा 0 कॅन्सल करा, 50 वरचा 0 कॅन्सल करा. आता या ठिकाणी बघा अंशामध्ये 5 आहेत, छेदामध्ये 10 आहेत. या 1 वरती 1 शून्य आहे हा वाला म्हणून अंशामध्ये 1 घर सोडून पॉईंट. 5 हा 1 घर सोडलं, इथं पॉईंट दिला आणि ते 0 दिला म्हणजे आपलं उत्तर आलं 0.5. ऑप्शन क्रमांक सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, ठीक आहे. इथपर्यंत सगळ्याला समजलेलं असेलच. अजून एक असंच गणित देतो बघा. प्रश्न बघा, 90% बरोबर किती असा प्रश्न आहे. 90% बरोबर किती कसं सोडवायचं पहा. सगळ्यात अगोदर 90 ही संख्या आहे, जशाला तशी लिहून घ्या. 90 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे त्यामुळं छेदामध्ये 100 लिहा, बरोबर. आता बघा सगळ्यात अगोदर जर 0 कॅन्सल करता येत असेल तर 0 कॅन्सल करा, 90 वरचा 0 कॅन्सल, 100 वरचा 0 कॅन्सल. आता या ठिकाणी अंशात 9 आहे, छेदात 10 आहे, 1 वरती 1 शून्य आहे शिल्लक म्हणून अंशामध्ये 1 घर सोडून पॉईंट द्या. 9 हा 1 घर सोडला, इथं पॉईंट दिला आणि इथं 0 दिला, आपलं उत्तर आलं 0.9, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर तुम्ही बघू शकता, ओके. आता या ठिकाणी आपल्याला थोडासा टाईप बदलायचा आहे, ठीक आहे. अजून आपण थोडंसं या ठिकाणी गणित वाढवूया, थोडंसं गणित अवघड घेऊया. बघा टाईप क्रमांक 2 आपल्याला काय म्हणतोय समजून घ्या. 0.3% बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. थोडंसं डिफिकल्ट केलं या ठिकाणी. मग कसं करायचं तर सगळ्यात अगोदर समजून घ्या. 0.3%, आता या ठिकाणी इथं हा जो 3 आहे तो ॲज इट इज मी लिहून घेतो आणि छेदामध्ये हा जो टक्के आहे टक्केसाठी देखील 100 या ठिकाणी लिहून घेतो. पण आता पॉईंटचा विचार करायचा आहे. बघा ना 0.3, 3 अगोदर 1 पॉईंट आहे, पॉईंट नंतर 1 घर आहे त्यामुळं छेदामध्ये 1 शून्य अजून वाढवायचा म्हणजे 1000 होईल ते. आता या ठिकाणी काय करता येईल आपल्याला बघा. 3 छेदात 1000 झालं, 1000 वरती बघा 3 शून्य आहेत, बरोबर का. म्हणून अंशामध्ये 3 घर सोडून पॉईंट द्यायचा. पहिला घर 3,
अजून दोन घरं पाहिजेत पण काहीच नाही, म्हणून मनाने दोन शून्य द्यायचे, दोन घरं द्यायचे, टोटल तीन घरं झाले. इथं एक पॉईंट द्या आणि इथं एक झिरो द्या. आपलं उत्तर यायला पाहिजे 0.003. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर 0.003 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढे पुढचं गणित एक्झॅक्टली सेम पहा. 0.17% बरोबर किती? ठीक आहे, या पॉईंटचा विचार आपण नंतर करू. हा सगळ्यात अगोदर या ठिकाणी 17 आहे, 17 17 लिहून घेतलं. 17 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, त्यामुळं छेदामध्ये टक्केवारीसाठी मी 100 लिहिलं. आता पॉईंटचा विचार, 0.17 या पॉईंटच्या नंतर बघा दोन अंक आहेत, 1 आणि 7, म्हणून छेदामध्ये 2 शून्य असे वाढवायचे. ठीक आहे, आता बघा पुढे काय करायचं. या ठिकाणी 17 छेदामध्ये 10,000 आहेत, या 1 वरती किती शून्य आहेत, 2, 2 आणि 2, 4 शून्य आहेत. 1 वरती 4 शून्य आहेत छेदात, म्हणून अंशामध्ये 4 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. 17 दोन घरं झाले, 7 आणि 1 दोन अंक झाले, अजून 2 अंक पाहिजे, कुठलेच अंक नाहीत, म्हणून मनानं 2 शून्य देऊन टाका. बघा 4 अंक झाले, इथे एक पॉईंट द्या आणि इथे एक झिरो द्या, आपलं उत्तर येतं 0.0017. ठीक आहे, हा 0.0017 आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे, हा आता एक्झॅक्टली असंच एक सेम गणित घेतो आणि त्यानंतर थोडंसं गणित अजून अवघड घेण्याचा प्रयत्न करतो. बघा 0.30% बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 0.30% बरोबर किती, कसं सोडवायचं बघा. या पॉईंटचा विचार नंतर करू, अगोदर या ठिकाणी बघा 30 आहेत, तर 30 मी या ठिकाणी लिहून घेतो. 30 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारी असल्यामुळं 30 छेदामध्ये मला 100 लिहावे लागतील. आणि आता मला करायचा आहे पॉईंटचा विचार, या पॉईंटच्या नंतर 30 आहेत म्हणजे 2 अंक आहेत, म्हणून ते पॉईंट काढण्यासाठी छेदामध्ये 2 शून्य द्यावे लागतील. बरोबर, आता या ठिकाणी बघा 30 छेदात 10,000 आपलं या ठिकाणी उत्तर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर 0 0 कॅन्सल करा, 30 वरचा 0 कॅन्सल, 10,000 वरचा 0 कॅन्सल. आता अंशात काय राहिलं 3, छेदात काय राहिलं 1,000. मग अशा वेळेस काय करायचं, या 1,000 वरती बघा 3 शून्य आहेत, तर अंशामध्ये 3 घरं सोडून पॉईंट. पहिलं घर झालं 3, अजून 2 घरं पाहिजे, मनानं 2 शून्य देऊन टाका. 3 घरं झाले, 1 पॉईंट द्या आणि 1 झिरो द्या, म्हणजे उत्तर किती येणार, 0.003 आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुम्ही बघू शकता. मित्र हो, अशाच पद्धतीनं जर तुम्हाला संपूर्ण अंकगणित माझ्याकडून शिकायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली बघा लाल रंगात एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे तुम्ही त्याला प्रेस करा, जेणेकरून क्लास सुरू झाला तर त्या क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो क्लास तुम्हाला बघता येईल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण करूया टाईप चेंज. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, टाईप चेंज करायचं आहे. बघा टाईप क्रमांक 3, बघा संख्या बघा काय दिलेली आहे, 4.15% बरोबर किती. वाचन करताना वाचन कसं करायचं, 4.15% बरोबर किती असं वाचन करायचं आहे. आता या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये संख्या आहे, आपल्याला अपूर्णांकात पाहिजे, मग काय करायचं, सगळ्यात अगोदर हा जो छेद आहे आणि ही जी पूर्णांक संख्या आहे या दोघांचा गुणाकार, 4 5 20 आणि अंशामध्ये जो 1 आहे तो त्यामध्ये मिळवायचा. बघा 5 चौक 20 आणि हातचा 1 21 बरोबर, आणि छेदातले जे 5 आहेत ते जशाला तसे राहतील, 21 छेद 5 आणि समोर टक्केवारीचं चिन्ह बरोबर किती, या ठिकाणची ही संख्या तयार झाली. ठीक आहे, 21 छेदामध्ये 5 या ठिकाणी ही आपली संख्या तयार झालेली आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला आता करायचं काय, तर सगळ्यात अगोदर या टक्केवारीचं पण लिहून घ्यावं लागेल. मग हे 21 आहेत, 21 ला 21 लिहून घ्या, छेदामध्ये हे जे 5 आहेत 5 ला 5 आणि ही जी टक्केवारी आहे, टक्केवारी म्हणजे 100 वरचे 2 झिरो डायरेक्ट 500 वर ठेवून द्या. झालं 21 छेदामध्ये 500. आता आपल्याला हे सोडवायचं आहे, मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, हा जो छेद राहतो का नाही
तर या छेदाला तुम्हाला जर 100 मध्ये कन्वर्ट करता येत असेल तर 100 मध्ये कन्वर्ट करा, 1000 मध्ये कन्वर्ट करता येत असेल 1000 मध्ये करा, 10000 करता येत असेल 10000 करा। या 500 मी 1000 करू शकतो, त्यामुळं 500 मला 2 गुणावं लागेल, 500 2 1000। जर छेदाला 2 गुणलं तर अंशालाही 2 गुणा, ठीक आहे। मग आता पुढं बघा, 21 × 2 जर केलं तर 21 × 2 = 42 आणि छेदामध्ये 500 × 2 = 1000 या ठिकाणी। आता काय करायचं आहे, छेदामध्ये 3 0 आहेत, वर 42 आहे, 3 घर सोडून पॉइंट, बरोबर। पहिलं घर 2, दुसरं घर 4, तिसरं घर नाही, मनानं 0 द्या, 1 पॉइंट द्या, अजून 1 0 द्या, उत्तर आलं आपलं 0.042। काय उत्तर आलं? 0.042, ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता, बघू शकता। अशा रीतीनं स्टेप बाय स्टेप आपल्याला अवघड गणित देखील या ठिकाणी पाहायची आहे। पुढचं गणित एक्झॅक्टली सेमच गणित येतोय, बघा। 1.14% बरोबर किती? सगळ्यात अगोदर पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येला अपूर्णांकात रूपांतर करायचं, मग छेद आणि पूर्णांक संख्या यांचा करायचा गुणाकार। 4 × 1 = 4 आणि अंशामध्ये जो 1 आहे तो प्लस करायचा, 4 × 1 = 4, 4 × 1 = 5, इथं 5 आणि छेदामध्ये हा जो 4 आहे तो जशाला तसा राहील, समोर टक्केवारीचं चिन्ह या ठिकाणी आहेच, बरोबर। या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं आणि समोर प्रश्नचिन्ह। आता सोडवायचं बघा, वर बघा 5 आहे, 5 ला 5, छेदामध्ये 4 आहे, 4 ला 4, आणि या 4 नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारीचं चिन्ह म्हणजे 100, तर काय करायचं, या 4 वरती 100 वरचे 2 0 ठेवून द्यायचे, झालं। आता बघा या ठिकाणी 5 छेदात 400 झालं। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की छेदामध्ये 100, 1000, 10000, 1 लाख अशा संख्येमध्ये कन्वर्ट करता येत असेल तर कन्वर्ट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। मग आता या ठिकाणी कन्वर्ट किती मध्ये करता येईल, इथं 400 आहे, कन्वर्ट किती मध्ये करता येईल? जर मी याला 25 गुणलं, 400 25 गुणलं आणि अंशालाही 25 गुणलं तर काय होतं बघा, ठीक आहे। अंशामध्ये बघा 25 × 5, 25 × 5 = 125 आणि छेदामध्ये 25 × 400 जर केलं तर 25 × 2 = 0 गुणलं तर उत्तर 2 0 आणि 25 × 4 = 25 × 4 = 100, 10000 मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर। आता या ठिकाणी आपल्याला दशांश अपूर्णांकात जर घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि जर अपूर्णांकात घ्यायचं असेल तर डायरेक्ट आपण त्याला भागाकाराची क्रिया करू शकतो। या ठिकाणी 4 0 सोडून द्या, 4 अंक सोडून द्या आणि पॉईंट देऊन टाका, म्हणजे पहिला घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, पॉईंट इथं, या पद्धतीनं 0.0125 ही एक रीत झाली। एक दुसरी रीत, ठीक आहे, अपूर्णांकात उत्तर दिलेलं आहे तर तशा वेळेस काय करायचं बघा। सगळ्यात अगोदर 4 आणि 1 गुणाकार, 4 × 1 = 4, अंशामध्ये 1 5 5, छेदामध्ये हे जे काही 4 आहेत जशाला तशी, बरोबर। समोर पॉइंट टक्केवारी आहे, टक्केवारीसाठी 2 0। आता बघा 5 देखील आपण यांना भागू शकतो, मग 5 × 1 = 5 छेदामध्ये 5 × 8 = 40, समोरचा 0 कापून या ठिकाणी 1/80, उत्तर ऑप्शन क्रमांक 1। दोन्ही पद्धतीनं उत्तर, ठीक आहे, दोन्ही पद्धतीनं आपलं जे उत्तर आहे ते चांगल्या रीतीनं या ठिकाणी आपल्याला काढता येईल, ठीक आहे। पुढचं गणित पहा, टाइप क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय म्हणताय, ठीक आहे, प्रश्नाकडे फोकस करा। 70 चे 50% = किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखाद्या गणितामध्ये चा ची चे च्या अशी जर नावं आली तर त्यांच्यासाठी गुणाकाराचं चिन्ह वापरायचं। काय? चा ची चे च्या अशी जर नावं आली तर त्यांच्या जागी गुणाकाराचं चिन्ह वापरायचं। मग या ठिकाणी बघा, स्टेप बाय स्टेप सोडवायचं। या ठिकाणी 70 आहे, 70 ला 70 लिहून घ्यायचं, समोर चे आहे, चेसाठी गुणाकाराचं चिन्ह वापरा, समोर आहे 50, 50 ला 50 लिहा आणि 50 च्या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे
त्यामुळे छेदामध्ये 100 लिहा या पद्धतीनं, बरोबर। आता या ठिकाणी काय करायचं पहा, सगळ्यात अगोदर जर शून्य कॅन्सल होत असेल तर शून्य कॅन्सल करायचा, 100 वरचा शून्य कॅन्सल, 50 वरचा शून्य कॅन्सल, अजून 100 वरचा शून्य कॅन्सल, 70 वरचा शून्य कॅन्सल, 7 × 5 जर केलं तर 7 × 5 = 35, उत्तर किती आलं आपलं 35। ऑप्शन क्रमांक ए मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। ठीक आहे, समजत आहे प्रत्येकाला? असंच गणित एक्झॅक्टली सेम घेतो, बघा पहा। दुसरं गणित या ठिकाणी मी दिलेलं आहे, बघू शकता 460 चे 30% बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 460 चे 30% बरोबर किती बघा, कुठल्याच प्रकारचा फॉर्म्युला नाही, काही नाही, स्टेप बाय स्टेप ट्रिकी पद्धतीने उत्तर काढता येतं। सगळ्यात अगोदर 460 आहे, या ठिकाणी 460 लिहून घ्यायचं, समोर चेचं चिन्ह आहे, चेसाठी गुणाकार, नंतर 30 आहे, 30 ला 30, 30 च्या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, त्यामुळं छेदामध्ये 100। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा करायचं काय, सगळ्यात अगोदर 100 वरचा 0 कॅन्सल, 30 वरचा 0 कॅन्सल, अजून या 100 वरचा 0 कॅन्सल, 460 वरचा 0 कॅन्सल, या 3 ने 46 ला गुणायचं। 3 न जर या 6 ला गुणलं, 3 सख 18, 1888 हातचा आलेला एक 4 च्या डोक्यावर, परत 4 त्रिक 12 आणि हातचा 1 13, मग या ठिकाणी उत्तर किती आलं, 138। ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे मित्र हो, यूट्यूबवरती आपले कधीतरीच क्लास होतात, दररोज यूट्यूबवर क्लास नसतात, पण आपल्या बॅचमध्ये, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ज्या सगळ्या बॅचेस आहेत त्यामध्ये माझे दररोज क्लास होतात। तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारू शकता, माझ्यासोबत कन्व्हर्सेशन करू शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता, दररोज कमेंट करू शकता, पण यूट्यूबवरती आपले कधीतरीच क्लास होतात। आता याच्या समोरचे पण प्रश्न घेणार आहे, पण त्यापूर्वी एक सूचना की यूट्यूबवर कधीतरी क्लास होतात, पण आपल्या ॲपमध्ये दररोज तुम्हाला लाईव्ह क्लास होतात। एका मिनिटात सांगतो, बघा आपण आपली अंकगणिताची जी बॅच आहे या ठिकाणी लॉन्च केलेली आहे, आपल्या बॅचचं नाव आहे अंकगणित ट्रिक्स बॅच। या बॅचमध्ये तुम्हाला दररोज 2 प्रकारचे क्लास मिळतात, एक म्हणजे दररोज लाईव्ह क्लासेस आणि दुसरं म्हणजे रेकॉर्डेड क्लासेस। लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही, ते पण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार स्वतः माझ्याकडून। या बॅचमध्ये अंकगणिताचा सगळा अभ्यासक्रम अगदी बेसिकपासून सगळे गणित टाईपनुसार, ट्रिक्स आणि क्लुप्तानुसार मी स्वतः या ठिकाणी शिकवून पूर्ण करतो। ही बॅच जर तुम्ही आज घेतली तर फक्त ही बॅच तुम्हाला 999 रुपयामध्ये मिळून जाईल, ती पण तब्बल 6 महिन्यासाठी। पण काही दिवसातच या बॅचची जी प्राईज आहे ती वाढून 1500 रुपये होणार आहे। जर तुम्ही या बॅचमध्ये आज ॲडमिशन घेतलं तर फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळून जाईल आज, पण काहीच वेळेनंतर या बॅचची जी प्राईज आहे ती 1500 रुपये होईल। ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी सर्वात अगोदर आपलं YG अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जायचं, तिथं गेल्यावरती YG अकॅडमी हे नाव सर्च केलं की अशा पद्धतीचा तुम्हाला लोगो मिळतो। हा लोगो बघायचा आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे, ॲप ओपन केलं की तुम्हाला भरपूर पद्धतीच्या या ठिकाणी बॅच दिसतील। ज्या बॅचला तुम्हाला ॲडमिशन पाहिजे त्या बॅचला क्लिक करायचं, बॅचला क्लिक केलं की बॅचच्या खालीच या ठिकाणी बघू शकता बाय नाऊ हे ऑप्शन तुम्हाला मिळतं। बाय नाऊला क्लिक केलं की तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकून प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यावर सगळे पेमेंटचे ऑप्शन असतील, जर तुमच्याकडे फोनपे असेल तर फोनपेला क्लिक करून पे नाऊ करायचं आहे, जर तुमच्याकडे गुगल पे असेल गुगल पेला क्लिक करून पे नाऊ करायचं आहे। पेमेंट झाल्या झाल्या या बॅचमधील लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला लगेचच दिसायला सुरुवात होतील। प्राईज वाढणार आहे, तुम्ही आज जर ॲडमिशन घेतलं तर फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळत आहे, पण काही दिवसातच या बॅचची प्राईज 1500 रुपये होऊन जाईल। त्यासाठी ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आत्ताच ॲडमिशन घेऊ शकता। ठीक आहे, चला प्रश्नाकडे वळूया आपण आता या ठिकाणी। बघा समोरचा प्रश्न काय म्हणतोय, बघा 12 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आपल्याला शो करतोय, 330 चे 70% बरोबर किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। काय विचारलेला आहे, 330 चे 70% बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे। सूत्र न वापरता उत्तर काढायचं आहे, बघा
सगळ्यात अगोदर काय करायचं, हे जे 330 आहेत ते जशाला तसे लिहायचे. 330 समोर चे आहे, चे साठी गुणाकार. त्यानंतर 70 आहे, 70 ला 70. त्यानंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, त्यामुळे छेदामध्ये 100 बरोबर. आता या ठिकाणी बघा, 0 0 कॅन्सलेशन करायचे. 100 वरचा 0 कॅन्सल, 70 वरचा 0 कॅन्सल, या 100 वरचा 0 कॅन्सल, 330 वरचा 0 कॅन्सल. आता 33 × 7 करायचं आहे. 7 ने जर या 3 गुणलं, 7 × 21 = 1, हच्चे आलेले 2 या 3 डोक्यावर, परत 7 × 21, 21 × 2 = 23, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी किती आलं, 231. ऑप्शन क्रमांक सी मध्ये आपलं उत्तर आहे. कळलं? कुठल्याच प्रकारचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला नाही, शॉर्ट पद्धतीने या ठिकाणी आपण उत्तर काढलेलं आहे. चला आता समोर टाइप चेंज करूया आपण. या ठिकाणी बघा, टाइप चेंज केलेला आहे. प्रश्नाकडे फोकस करू शकता. टाइप क्रमांक 5 मध्ये प्रश्न बघा काय आहे. 1600 चे 7/8% बरोबर किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 1600 चे 7/8% बरोबर किती, असं जरी गणित दिसलं असेल तरी घाबरून बिलकुल जायचं नाही, शॉर्ट पद्धतीनं उत्तर काढता येतं. बघा, सगळ्यात अगोदर हे जे 1600 आहेत ते ॲज इट इज लिहून टाका. समोर चेचं चिन्ह आहे, ते चेसाठी गुणाकार लिहा. या ठिकाणी 7/8 आहे, या ठिकाणी 7/8 लिहिलं. आता या 8 नंतर बघा टक्केवारीचं चिन्ह आहे, म्हणून या 8 वरती 100 वरचे 2 0 ठेवून द्या या पद्धतीनं. ठीक आहे, बघा आता या पद्धतीनं आता समोर काय करायचं आहे. सगळ्यात अगोदर या 800 वरचे 2 0 कॅन्सल, 1600 वरचे 2 0 कॅन्सल. या 8 16 भाग जातो, भागा. 8 × 1 = 8, 8 × 2 = 16. आता उरतं काय, 2 × 7, मग 2 × 7 = 14. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 14 आहे, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न दिसायला जेवढा अवघड त्याचं उत्तर तेवढं सोपं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रश्न दिसायला जेवढा अवघड त्याचं उत्तर तेवढंच सोपं. आपले ऑफलाईन क्लास नसतात सर, फक्त ऑनलाईन क्लास असतात. ठीक आहे, बघा, प्रश्न जरी दिसायला अवघड असेल तरी त्याचं उत्तर जे आहे एकदम शॉर्ट पद्धतीनं आपल्याला काढता येतं. बरोबर का? पुढचं गणित बघा, असंच घेतो. पहा, 2500 चे 9/5% बरोबर किती, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 2500 चे 9/5% बरोबर किती, बघा कसं उत्तर शॉर्टमध्ये सोडवता येतं. सगळ्यात अगोदर इथं 2500 आहे, तर ॲज इट इज या ठिकाणी 2500 लिहून घ्यायचे. समोर बघा चेचं चिन्ह आहे, चेसाठी गुणाकार. या ठिकाणी 9/5 आहे, तर 9/5. आता या 5 नंतर बघा टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारी म्हणजे 100, तर 100 वरचे 2 0 5 वर ठेवून द्यायचे. बरोबर, आता बघा काय करायचं ते. सगळ्यात अगोदर 500 वरचे 2 0 कॅन्सल, 2500 वरचे 2 0 कॅन्सल. या 5 ने 25 भाग जातो, भागा. 5 × 5 = 5, 5 × 5 = 25. ठीक आहे, आता उरतं काय, 5 × 9 = 5, 9 = 45. बघा या प्रश्नाचं उत्तर किती शॉर्टमध्ये आलं. बरोबर की नाही? ऑप्शन क्रमांक बी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. बरोबर, हे तर काहीच नाही, आपल्या ॲपमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम अवघड लेवलचे गणित देखील याच्यापेक्षा चांगल्या ट्रिक्सनुसार सोडवून दररोज शिकवत असतो. त्यासाठी ज्यांना ज्यांना बॅच पाहिजे त्यांनी बॅच घेऊ शकता. ठीक आहे, पुढचं गणित अजून बघूयात. पहा, हा बघा हे वाला गणित दिसायला किती मोठं वाटतं. बघा, 19600 चे 11/14% बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. दिसायला गणित किती मोठं वाटतं, पण शॉर्टमध्ये या गणिताचं उत्तर आपल्याला काढता येतं. कशा रीतीनं काढायचं आहे तर बघा, स्टेप बाय स्टेप मांडणी केली पाहिजे. 19600 आहेत सुरुवातीला, 19600 जशाला तसे. त्याच्यासमोर चेचं चिन्ह आहे, चेसाठी गुणाकार. या ठिकाणी 11/14 आहे, तर 11
छेदामध्ये 14 लिहून घ्या. या 14च्या नंतर टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारी म्हणजे 100, 100 वरचे 2 झिरो 14 वर ठेवून द्यायचे या पद्धतीनं, बरोबर. आता या ठिकाणी करायचं काय, सगळ्यात अगोदर जर झिरो कॅन्सल करता येत असतील तर सगळ्यात अगोदर झिरो झिरो कॅन्सल करायचे. बघा, 1400 वरचे 2 झिरो कॅन्सल आणि 19600 वरचे 2 झिरो कॅन्सल. आता या 14ने 196ला भाग जाईल, ठीक आहे. मग 14 × 14 आणि 14 × 14 = 196, कारण 14चा वर्गच 196 आहे. आता 14 × 11 या दोघांचा गुणाकार करायचा आहे, ठीक आहे. हा मग 11 × 4 जर केलं, 11 × 4 = 44, हातचे आलेले 4 एकच्या डोक्यावर, परत 11 × 11 = 11, 4 = 15, उत्तर किती आलं 154, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी मध्ये उत्तर. ओके, गोरख सर म्हणतात की पोलीस भरतीसाठी कोणते क्लास आहेत. सर, पोलीस भरतीसाठी पोलीस भरती कॉम्बो बॅच आहे, ठीक आहे. पोलीस भरती कॉम्बो बॅच आहे, त्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे तिन्ही विषय आहेत, ठीक आहे. आपलं ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला ती बॅच मिळेल, ठीक आहे. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? व्हेरी गुड. हा, एवढं सगळ्याला समजलेलं असेल. तर मित्रांनो, यूट्यूबवरती आपले कधीतरीच क्लास असतात आणि आपल्या ॲपमध्ये तुम्हाला दररोज माझ्याकडून लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेसमध्ये क्लास करता येतात, ठीक आहे. वेगवेगळ्या बॅचेस आहेत. तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर पोलीस भरती कॉम्बो बॅच आहे. तुम्ही जर तलाठी भरती करत असाल, तलाठी भरती जम्बो बॅच आहे. तुम्हाला जर फक्त अंकगणिताची बॅच पाहिजे तर फक्त अंकगणिताची बॅच मिळेल. तुम्हाला जर फक्त बुद्धिमत्तेची बॅच पाहिजे असेल तर फक्त बुद्धिमत्तेची बॅच देखील तुम्हाला 999 रुपयामध्ये मिळून जाईल, ठीक आहे. हा, तर ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आत्ताच ॲडमिशन घेऊन टाका, कारण काही दिवसामध्ये या बॅचची जी प्राईज आहे ती वाढणार आहे. भेटूया पुढच्या तासाला. ज्यांना ज्यांना ॲडमिशन पाहिजे त्यांनी ॲडमिशन घेऊ शकता. धन्यवाद.